पन्हाळा तालुक्यातील जाधववाडी इथं सांगरुळच्या उमेद फाउंडेशननं दुसऱ्या राज्यस्तरीय निवासी युवा उमेद शिबिरात राज्यातील शंभर तरुणांच्या मनात सामाजिक कार्याची एक नवीन उमेद जागवली नव्या उमेदीनं समाजकार्य करण्यासाठी युवक नवी ऊर्जा घेऊन गेले पन्हाळा तालुक्यातील जाधववाडी इथं उमेद फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय निवासी युवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं उद्घाटन व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्या हस्ते झालं समाजसेवक बाबा आमटे यांचे नातू अनिकेत प्रकाश आमटे यांनी देशात आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांवर काम व्हायला पाहिजे असं सांगून आदिवासींच्या मुलांना आधुनिकतेकडे नेण्याचं काम लोकबिरादरी करत असल्याचं सांगितलं दीपक नागरगोजे यांनी युवकांमध्ये संवेदना जागृत करण्याचं आणि जीवन घडवण्याचं काम उमेद परिवार करत असल्याचे गौरव उद्गार काढले तसंच जाधववाडीच्या ग्रामस्थांनी एकजूट करावी इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू असं सांगितलं यावेळी झाडे लावा झाडे जगवा लेख वाचवा लेख शिकवा स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आले पथनाट्यही सादर केलं आयुर्वेदाचार्य प्रसाद सनगर लेखिका सोनाली नवांगुळ मुंबईतील पोलीस स्पेशल ब्रँचचे प्रमुख सरदार नाळे सर्पमित्र दिनकर चौगले दत्ता मोरसे बाजीराव खाडे यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं मुठभर धान्य या मोहिमेतून जमा झालेलं धान्य प्रातिनिधिक स्वरूपात शांतीवन आणि स्नेहग्राम या संस्थांना अनिकेत आमटे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आलं शिबिराला सांगली सातारा निपाणी पंढरपूर कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील शंभर युवक युवतींनी सहभाग नोंदवला डॉक्टर युवराज सुतार डॉक्टर युवराज मगदुम डॉक्टर संजय खाडे प्रदीप नाळे राजेंद्र पाटील सागर कासवटे अक्षय तावडे गोरख कदम डॉक्टर तुकाराम खाडे भारत पाटील ज्ञानेश मोरे राजाराम कांबळे डॉक्टर सागर सासने दिगंबर पाटील अमर नाळे विलास पाटील रुपेश बहादुरे नवीन सनगर विनायक पाटील प्रकाश मेहतर डॉक्टर दीपाली सासने तृप्ती मेहतर यांनी शिबिर संयोजनात सहभाग घेतला